आय थिंक वाडेकर सरांची एकदम मोठी कॉन्ट्रीब्युशन राहिली आहे माझ्या आयुष्यात, आणि स्पेशली मी म्हणेन की एकदम क्रिटिकल स्टेज होती माझ्या लाईफमध्ये, ज्याला मला आठवते की मी माझं वय फक्त 20च होतं आणि त्यावेळेला यु नो गाडी ट्रॅकवरनं सरकणं फार इझी असतं, त्यावेळेला कोणतरी एक्सपिरियन्स माणूस पाहिजे होता जो ज्याने स्वतःने त्या एका लेवलवरती खेळलं होतं, परफॉर्म केलं होतं, आणि ही अंडरस्टूड मला वाटलं की हाऊ टू ब्रिंग द बेस्ट आउट ऑफ हिस प्लेयर्स. मला पर्सनली भरपूर फायदा झाला सरांचा टीममध्ये असल्यामुळे. वेळोवेळी मला बरेच मेसेजेस ॲडवाईस यायचे, बॅटिंग करताना पण यायचे, आणि इनफॅक्ट नेट प्रॅक्टिस वगैरे करताना पण असायचं. नंतर वी ॲक्च्युली त्याने यू वॉर मल्टिपल हॅट्स, मी म्हणेन की इंडियाचे ग्रेट कॅप्टन, मग इंडियन टीमचे कोच, आणि त्यानंतर अजूनही जास्त महत्त्वाचे माझे फ्रेंड. तर आमची फ्रेंडशिप अशी होती की यु नो आय कुड सिट विथ हिम इन द इव्हनिंग अँड टॉक अबाउट एनिथिंग, त्यामुळे आमचं बॉन्डिंग चांगलं झालेलं, आणि दॅट बॉन्डिंग आय थॉट रिफ्लेक्टेड ऑन द फील्ड ऑल्सो. नेहमी काही ना काहीतरी सांगत असायचे, पण जे एक सेग्रिगेट करण्याची जी त्यांच्याकडे केपेबिलिटी होती, की ज्यावेळेला क्रिकेटवरती काही डिस्कशन होते, टीम मीटिंग होते किंवा मॅच चालू आहे, त्यावेळेला ते ही वुड बी ॲब्सल्युटली सिरियस आणि फोकस्ड. आणि ज्यावेळेला संध्याकाळी आम्ही असेच डिनरला वगैरे बसायचो, त्यावेळेला ऑल्सो ही वुड टेक सेंटर स्टेज, आणि त्यांचा ह्युमर सुपर होता, ही वॉज ऑलवेज लाईक बाय एव्हरी वन. त्यामुळे आम्ही पण वाटच बघायचो की कधीच माझ्या मते इरिपेरेबल लॉस आहे, आणि मोर सो माझा पर्सनल लॉस पण मी म्हणेन. ऑफकोर्स लोकांनी वाडेकर सरांना ॲज अ ग्रेट क्रिकेटर म्हणून बघितलं, पण मी आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू सी बोथ, यु नो एक ग्रेट क्रिकेटर म्हणून पण आणि अ वंडरफुल पर्सन, कारण माझ्यासाठी ते फार इम्पॉर्टंट होतं. आणि ओवर द इयर्स आमची रिलेशनशिप पण स्ट्रॉंग होत गेली आणि अंडरस्टँडिंग चांगलं होतं. आय वुड मच रादर प्रिफर टू हॅव दोज यु नो फॉन्ड मेमरीज ऑफ हिम, कारण आत्ता मला माहिती आहे ही वेळ जास्त बोलण्याची नाही आहे, पण मला इकडनं सरांबरोबर जे चांगली वेळ मी काढली होती ते त्या सगळ्या मेमरीज घेऊन जायला आवडेल.